जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सायद्रमध्ये आपलं स्वागत। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। सध्या कोपरगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने 7 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। 8 ओढ्यातून एकदा पाणी आणि तेही गढूळ, त्यामुळे कोपरगावची जनता पूर्ण वैतागली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील खडके, समतानगर, निवारा, सुभाष नगर, संजय नगर, इंदिरा नगर, गांधी नगर, लक्ष्मी नगर, कर्मवीर नगर असे अनेक गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असताना पालिका प्रशासन मात्र काटवळे झाकण करत आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे। जलशुद्धीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्यांनी कररूपी दिलेले लाखो रुपये खर्च केले जात असताना नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाहीये, असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या दूषित पाणी गाळ मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून या संदर्भात पालिकेच्या प्रशासकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। आता या सर्व परिस्थितीवर पालिका प्रशासन काय निर्णय घेत आणि कोपरगाव वासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोपरगाव शहरातील प्रभागात आज करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ, मैले, शेवाळयुक्त गटारीचे ड्रेनेज, काळे पाणी अतिशय अशा घाण वास येत असलेल्या पालिका प्रशासन विरोधात नागरिक महिला तीव्र संताप व्यक्त केला आहे। गेल्या 2 वर्षापासून प्रशासक असल्याने कोणाचाच कोणावर वचक नसल्याचेही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे। शहरातील विविध प्रभागातून सर्वच ठिकाणी अतिशय गाळयुक्त काळे पाणी वितरित करण्यात आले। आधी शहरच मोठ्या प्रमाणावर डासांनी उच्छाद मांडलेला असताना गढूळ दूषित पाणी पुरवठा करण्यात येऊन नागरिकांचा अंत पाहण्यात आला आहे। त्यामुळे अतिसार, डेंग्यू, कावीळ, थंडी, ताप, सर्दी, पडसे, खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पालिकेच्या वतीने करण्यात येणारी साफसफाई, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, तुंबलेले गटर यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी स्थिती सध्या पाहायला मिळत असून तक्रारी केल्यानंतर थातुरमातुर कामे करण्यात धन्यता मानली जात आहे। वर्षानुवर्ष हा प्रश्न सातत्याने सतवत आहे। पालिकेच्या माध्यमातून झालेली कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहे। त्याबाबत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील तसेच सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात 727 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोरील प्रांगणात करण्यात आलेल्या दीपोत्सवामुळे संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले। यावेळी महिला मंडळीच्या हस्तक्षेप देव पेटवून ज्ञानेश्वर मंदिर व मंदिराच्या पायऱ्यांवर दीप लावण्यात आले। आळंदी येथे संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथे संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलीचे मूर्तिमंत रूप असले पैस खांबास पहिला दीप अर्पण करून मंदिरावर 727 दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करून माऊलीला अभिवादन करण्यात आले। ओम आकाराच्या बनविण्यात आलेल्या लोखंडी प्रतिकृतीमध्ये लावण्यात आलेले दिव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। अकोले तालुक्यातील सिरियल किलर म्हणून परिचित असलेले कुरकर्म अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली असून 4 महिलांच्या खून प्रकरणानंतर कुरकर्म म्हणून राज्यात वैद्य हा परिचित झाला होता। मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य असे त्याचे पूर्ण नाव आहे। संतप्त झालेले जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे। माहिती अधिकारातून महाडीबीटीच्या योजनांनी माहिती मिळवली, त्यात तफावत आढळल्याने म्हणत कृषी पर्यवेक्षकास पैसे मागणाऱ्या दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात खंडणीसह शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल झाला आहे। एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक फरार आहे। कृषी पर्यवेक्षक नवनाथ जत्ती यांच्या फिर्यादीवरून गणेश तुळशीराम तोरडमल यांनी दादा शिर्के यांच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्याच्या खबर बातमीमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातमी। गुणवत्ता यादीत अव्वल असूनही जिल्हा मराठा शिक्षण संस्था नियुक्तीपत्र देत नाहीत म्हणून प्राध्यापक भरती सहभागी असलेल्या काही उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत ही पदे रिक्तच ठेवण्याचे आदेश दिला आहे। डॉक्टर विशाल गायकवाड व अन्य 5 याचिकाधारकांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकांवर झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे।
रावरे तालुक्यातील वांबूर येथे कॉलेजच्या तरुणाने दोन गट समोरासमोर आले आणि मागील भांडणाच्या कारणावरून एका गटा संकेत पठारे या तरुणाला दगड फायटरने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी 9,000 गुन्हा दाखल केला आहे. संकेत संजय पठारे या तरुणाने रावरे पोलीस स्टेशनवर फिर्याद दिली आहे. दुर्गा सोनाळवाडी राशन रस्ता डांबरीकरणासाठी निधी मिळावा यासह परिसरातील अपुऱ्या कुकडी कालव्यांच्या चाऱ्या तत्काळ पूर्ण कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी दुर्गा ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने वरील मागण्या पूर्ण न केल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे अंतर कमी होणार नाही. रस्त्याच्या कामात अधिकारी व ठेकेदार यांनी हलगर्जीपणा करू नये. रस्त्याचे काम सुरू असताना अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांसाठी आनंदाची बातमी असून पोलीस दलातील पोलीस नाईक यांना हवालदारपदी तर हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळणार आहे. तसा आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी काढला असून त्यामुळे जिल्ह्यातील 323 पोलीस नाईकांना आता गुन्हे तपासाचे अधिकारी मिळणार असून 74 हवालदारांपुढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांकडे हे पद लागणार आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.